इस बात पर कुछ मीठा हो जाए। नहीं या? नहीं हो आता नहीं। मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांसाठीच आपली हक्काची यूट्यूब वाहिनी म्हणजेच आपली सोशल वाहिनी। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, न चुकता आसोवाला सबस्क्राइब करा आणि कोपऱ्यातलं बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा आसोवा म्हणजे आपली सोशल वाहिनी। गोड दिसतोय जोडा, चला चला या। थांबा, नाव सांगितल्याशिवाय आतमध्ये प्रवेश नाही हा। अरे हो, मी विसरलोच। नमस्कार, मी विवेक आणि ही माझी रसिका। अरे याला काय अर्थ आहे? उखाणा घ्या। अरे ते उखाणा घ्यायला सांगतोय बावळट। मला हे कळत नसेल का बावळट? उखाणा घेतल्यानंतर नाही ना त्यांनी पैसे मागितले तर लग्नात बदललं नाही, पण इथे नक्की नाव बदलेल। ऐक माझं, खोटं खोटं लाज आणि सरळ आत घुस। बरं, घेते उखाणा। अरे लिहून आणलाय, घेते ती। पदरात सर्व सुख पडो हेच मागणे देवाकडे मागते। पदरात सर्व सुख पडो हेच मागणे देवाकडे मागते। विवेक सारखा नवरा मिळाला खरच नशीब लागते। हे लिहिलंय तसं बघू। हा हा, उद्गारवाचक चिन्ह आहे। सॉरी सॉरी, मला वाटलं प्रश्नचिन्ह होतं, सॉरी दिसलं नाही। तर विवेक सारखा नवरा मिळाला खरच नशीब लागते। मला नाही येत उखाणा। दादा तू पैसे काढ, उखाणा वगैरे ते सांगते। बघितलं, स्कॅम होता, बोललो होतो ना मी तुला। काय उखाण्याच्या नावाखाली पैसे उकळण्याची जुनी प्रथा आहे आपली। दादा पैसे, दादा पैसे, दादा पैसे। देणार एवढं काय आहे? देणार, पैसे देणार। मी बाजूला काढून ठेवले। चांगलाच कापूया, 3000 तरी घ्या, हजार हजार येईल। यातले हवे तेवढे काढून घ्या। ए ए बघा 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 बहिणी, तुम्ही म्हणजे ना, घ्या 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 घ्या। सापडले। हा काय सापडले? 1 रुपया आज दे दे दे। ए तू रुपया दे, रिक्षावाले मागतात सुटे रे। मग बरं, मला सांगा तुम्ही किती जण आहे? 3 5 5 दोघं जण येतात ना मागून। हो का, बरं झालं ना विचारलं, कमी दिले असते मी। ठेवले एक मिनिट, नाही ते काय चोरीला जातात ना, लपवून ठेवावे लागतात, चोराला सापडले नाही पाहिजे ना। आहेत आहेत आहेत, बंडल लपवून ठेवला होता, सापडले, ह्यात ठेवले होते मी। एकच मिनिट, हा हा, घ्या 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 घ्या, मजा करा। 51 रुपये जास्त आहे। इस्त्रीला 20 रुपये दिला होता। अरे कशाला, मी फुकट गेली असती। 51 रुपयामध्ये काय होणार आहे? ठेवून घ्यायच्या ना, 17-17 रुपये आले असते। तुलाच ठेव, बंडल काढायचं तर दादा बंडल निघाला। चल ग, चल। चला गृहप्रवेश करूयात। ये मापोलंड। विवेक, अरे खाली काय करतोस? वरी हो थांब, मी सगळे पसरले होते वाया गेले असते। झीमार्ट वरून ऑर्डर केले आहेत, 56 रुपये। खालचा दुकानदार 62 रुपये म्हणत होता, याला काय अर्थ आहे? उगाच याला घ्यायचे 6 रुपये जास्त। अगे हळू हळू हळू, काय 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 चाललंय? कसं काढतेस? अगं इतका युनिक महागातला रॅपिंग पेपर आहे, खाली दुकानात गेलीस ना 30 रुपये पडतील याचे, 30 रुपये। मग
झालंय कलेक्शन, किती आले आहेत? सिरियसली कलेक्शन? खर्च करायचा नाही, रजिस्टर लग्न करायचं म्हणून तुझ्याकडची फक्त 4 जण आणि माझ्याकडची 5 जण, अशा 9 जणांमध्ये लग्न सोहळा पार पडलाय की नाही आपला? तर या लग्न सोहळ्याला हे एकमेव पाकिट आलेलं आहे आपल्याकडे. काय आण इकडे, दोन रुपयाचं पाकिट आहे. अरे नाव लिहिलंय त्याच्यावर, नाही उपयोग होणार आहे त्याचा. काय लिहिलंय? काय? चिरंजीव विवेक यांस. तेच सांगते ना, पुढे कडून लिहिलं की झालं ना, चिरंजीव विवेक यांस कडून सप्रेम भेट. नाही रे, नाही असं नाही. ए हा बघ, सोबत 1 रुपया सुद्धा आहे. आज 50 ची नोट टाकली, झाला 51 आहेर. अरे या काळात 51 रुपयाचा आहेर कोण करत? मी करतो, काल दिले ना त्यांना. कठीण आहे तुझ, तू सुकड बाबा. हे थांबव ना बाबा तू आवाज. आणि ऐक, हे गिफ्ट आहेत, त्या गिफ्ट बरोबर मिळालेल्या फुकटच्या पिशव्या आहेत, त्या आता साठवत बसू नको. ऑलरेडी घरात खच पडलाय पिशव्यांचा. जगातल्या पिशव्या मोजायला गेलं ना प्लास्टिकच्या, तर अर्ध्याहून जास्त पिशव्या आपल्या गादीखाली सापडतील. हा फेकून द्यायच्या त्या. फेकून दे काय, 2 रुपयाची पिशवी आहे, मॉलमध्ये गेलीस ना तर 25 रुपये लागतात याला. हा बघ, हे गेटवे ऑफ इंडिया. हे चुप, पॅरिस येते. आम्ही युरोप टूरला गेलो होतो ना, तेव्हाचे फोटोज आहेत. मी जिकडे जिकडे जाते ना, तिकडच्या युनिक आणि अँटिक गोष्टी गोळा करायला मला खूप आवडतं. हा बघ, हा बघ जपानचा फोटो. इकडे ना मला एक मेटलचा फॅन मिळाला, इतका युनिक होता. आणि वेगवेगळ्या करन्सीज पण आहेत माझ्याकडे, त्याचं कलेक्शन आहे. तू जेव्हा आमच्या घरी येशील ना, मी तुला सगळं माझं कलेक्शन दाखवेन. काय सांगतेस? होल आ सेम पिंच का? मला सेम छंद आहे. मी जिकडे जिकडे जातो ना, तिकडच्या युनिक गोष्टी मला कलेक्ट करायला आवडतात. थांब, मी तुला माझं कलेक्शन दाखवतो. थांब बघ, हे माझं कलेक्शन. काय कि मी ज्या ज्या लग्नाला, मुंजीला, बारशाला, 12व्याचं जेवायला जातो ना, तिकडून हे टिश्यू पेपर्स घेऊन येतो. युनिक ना? हे बघ, हे बघ, राणे केटर्स, रवी केटर्स, अजून बरंच आहे. काय काय आहे? माझे मित्र हॉटेलमध्ये पिझ्झा खायला जातात किंवा ऑफिसमध्ये पिझ्झा ऑर्डर करतात आणि हे सॉस फेकून देतात. फेकून कशाला देत आहे? मी घेऊन येतो परत. एक मिनिट, त्या दिवशी लग्नाला गेलो होतो ना, ही बघ, ही मिठा पडी शो. ए कुठे गेली? अगं थांब, अजून बरंच आहे. हे बघ, त्या दिवशी लग्नात गेलो होतो, त्यात चहा वाटत होते, ते कपे घेऊन आलो, चारच राहिले होते. हे बघ, त्या दिवशी आईस्क्रीम ऑर्डर केले होते, त्या बाजूच्यांनी तिथेच विसरले तुमचे, ते घेऊन आलो परत. अजून काय? हे बघ, लग्नातले टूथपिक, हे तर सोडले आहे आणि नक्षी पण आहे त्याच्यावर, बरेच मिळाले त्या दिवशी. खा, हेवी खा. मसाला डोसा ऑर्डर केलायस तू? येईपर्यंत सॉगी होतो रे तो. स्वतःसाठी काय ऑर्डर केलायस? पुरी, आमरस पुरी खाणारस तू? अरे पण आमरस नाही दिला त्याने, कळवतं ना आमरस द्यायला विसरलेत ते. अगं पुरी भाजी मागवली आहे. अरे कुठे आहे पण भाजी? नाही साहेब, चटणी आणि कांदा. कळवतं ना भाजी नाही. भाजी आहे. कुठे भाजी? तुझ्या डोस्यात. म्हणजे आता वेगळी बटाट्याची भाजी ऑर्डर केली असती तर 50 रुपये लागले असते एक्स्ट्राचे. कशाला? सेम भाजी आहे, तीच खाईन मी. थो राहत तू. विवेक, माझा बॉडी वॉश संपलाय, दे लवकर. देतो देतो. मला सांग, तुला कुठला फ्रेग्रन्स आवडतो? सँडल, ग्रीन ऑर्किड, रोज की ब्लू लिली? ब्लू लिली दे. नाइस चॉइस. आगे दे ना. आगे आगे. ये काय? अगं पेपर सोप आहे. 12:45 म्हणत होता, मी 10:45 घेतली आहेत. घासून बघ, खूप फेस निघतो. विवेक, हँड वॉश संपलाय, मी बॉटल फेकून देते. ए थांब थांब थांब, बॉटल फेकू नकोस, एक मिनिट. काय आणि ते काय करणार आहेस तू त्याच? एक मिनिट. हे घे. हे काय? हँडवॉश कधी संपत नसतो, दाबून बघ, खूप फेस येईल. विवेक यार, पेस्ट संपली, दुसरी पेस्ट कुठे आहे? आणि हे काय करतोय? दाखवतो ना. अरे हे घे घे घे. अरे अजून महिनाभर जाईल. अरे एवढीशी पेस्ट? अगं खूप आहे, घासून बघ, खूप पेस्ट येतो. पण हनीमूनला कुठे जायचं रे? मला ना कुठेतरी मस्त असं थंड हवेच्या ठिकाणी जावं असं वाटतंय. हनीमूनला? थंड हवेच्या ठिकाणी?
हे पॅरिस आयफिल टॉवर. अगं वेडीस काय आपला गोराईचा पागोडा बघ. ग्रीस ए लागेला मागे बघ जरा. गप्रे ए आफ्रिकेला जाऊयात ना. मला ना प्राणी असे खूप जवळून बघायचे. तुला प्राणी बघायचे आहेत ना. तुला इतक्या जवळून प्राणी दाखवत अगं आधी सांगायचं ना. चल डन. ग्रेट मग मी फ्लाइट बुकिंग तर बघू. फ्लाइट कशाला. अगं इथून खालून 302 नंबरची बस आहे डायरेक्ट राणीबाग. दोघांचं मिळून किती 50 रुपये रिटर्न तिकीट. हे आणि भूक लागली तर टेन्शन घेऊ नकोस. हा सगळी सोय अगं घरूनच करून घेऊन जायची. आंबोळी आणि चटणी मस्तपैकी गवतात बसून खायची. पोटभर खाऊयात. काय बोलते. हा मग कर एक्सप्लोअर वाईल्ड लाईफ. प्राण्यांचे हवे तेवढे फोटो काढ. काय करते. नवरा नावाच्या कंजूस प्राण्याचा फोटो काढलाय. अरे आज एक पाखरू आमच्यावर रुसलंय वाटत. यु नो व्हॉट तुझ्या कंजूषपणाला कंटाळून ना मी आधीच तुला सोडून जाणार होते. पण एक गोष्ट आहे ज्या बाबतीत तू कधीच कंजूषपणा करत नाहीस. माझ्यावर प्रेम आणि त्या बाबतीत माझ्या मैत्रिणींच्या नवऱ्यांपेक्षा तू मला खूप जास्त श्रीमंत वाटतोस. इस बात पर कुछ मिठा हो जाए. नाही हा नाही आता नाही. गुलाबजाम माझ्या कंजूष नवऱ्याने चक्क माझ्यासाठी खर्च करून गुलाबजाम आणलेत. थँक्यू. माहितीये ना मागच्या आठवड्यात आयुषचा बर्थडे होता. केवढे गुलाबजाम खाल्ले होते मी. शेवटी अति नको म्हणून शेवटचे 2 गुलाबजाम ताटात तसेच टाकले. हे तेच आहेत. हा मला वाटलं चवीवर ना. म्हणजे मी हे टाकून दिलेले गुलाबजाम तू घेऊन आलो. शी अगं शी काय. मी आणल्या फ्रीज मध्ये ठेवले होते. 2 महिने राहतात. आत्ताशी 15 दिवस झाले आणि विकत घ्यायला गेलीस ना तर 1 गुलाबजाम 25 रुपयाला मिळतो. हे बघ मी माहेरी चालले कायमची. कॅब बुक कर. काय रसिका. रसिका थांब ना यार प्लीज. नको ना यार बस ने जा. हॅलो नमस्कार. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला. आवडला. आवडला का विचारणार नाही. मला माहिती आहे तुम्हाला हा आवडला असणार आहे. तर तो लाईक करा शेअर करा. कोणाकोणाला शेअर कराल. मित्रांना मैत्रिणींना मैत्रिणींच्या कंजूस नवऱ्यांना त्यांना टॅग पण करा. हिच्या मैत्रिणीच्या कंजूस नवऱ्यांना. सगळ्यात महत्वाचं आसोवा चॅनलचे व्हिडिओज तुम्हाला आवडतायत. बाकी सगळ्यांना आवडतायत. तुम्ही लाईक करताय शेअर करताय. पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही सबस्क्राईब करतच नाही आहात. सबस्क्राईब करा ना. अहो आपल्या मराठी माणसाचं चॅनल आहे. तुम्ही सबस्क्राईब नाही करणार तर कोण करणार. आणि फ्री आहे. एक्झॅक्टली. तुमच्या मित्रांनाही सांगा सबस्क्राईब करायला. आणि या पुढील एपिसोड मध्ये तुम्हाला कोणते नवरे पाहायला आवडतील ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. हा आणि बघत राहा आपली सोशल वाहिनी आसोवा. सोशल